नमस्कार. मी गणेश फुटाने, एसजी प्रोडक्शन निर्मित गुंफन कवितांची या कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. रसिको, सुखासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. नक्की सुख कशात असतं हे आपण या कवितेच्या माध्यमातून पाहणार आहोत. सुख म्हणजे नक्की काय असते? सुख म्हणजे नक्की काय असते? तुझं आणि माझं प्रेम असते. तुझं आणि माझे प्रेम असते. रागाचं नाटक केलेलं तुझं ते नकट नाक असतं. रागाचं नाटक केलेलं तुझं ते नकट नाक असतं. नक्की सुख म्हणजे काय असते? नक्की सुख म्हणजे काय असते? हक्काने मागून घ्यावा चहा वाफाळता. हक्काने मागून घ्यावा चहा वाफाळता. तूही कप मोजावे चौथा की पाचवा. तूही कप मोजावे चौथा की पाचवा. सुख म्हणजे नक्की काय असते? सुख म्हणजे नक्की काय असते? तुझं ते विनाकारण ओरडणे असते. तुझं ते विनाकारण ओरडणे असते. सोमवारच्या दिवशी डब्याला भेंडीऐवजी वांगं असते. सोमवारच्या डब्याला भेंडीऐवजी वांगं असते. सुख म्हणजे नक्की काय असते? सुख म्हणजे नक्की काय असते? तुझं आणि माझं घर असते. तुझं आणि माझं घर असते. तुझ्या माझ्या आयुष्यातलं छोटं मोठं सेलिब्रेशन असते. तुझ्या माझ्या आयुष्यातलं छोटं मोठं सेलिब्रेशन असते. सुख म्हणजे नक्की काय असते? सुख म्हणजे नक्की काय असते? घेऊन येत आहे 60 वर्षाचे तरुण आपल्या लेखणीतून अनेक जणांना भुरळ पाडणारे माजी कृषी अधिकारी भाऊ धायतोंडे. पाहूयात त्यांची ही कविता. सुख म्हणजे नक्की काय असते? सुख म्हणजे नक्की काय असते? नमस्कार, मी भाऊराम धायतोंडे, नंदादेवी तालुका दौंड, जिल्हा पुणे इथला रहिवासी असून आपणासमोर एक कविता सादर करतोय. कवितेचे शीर्षक आहे सुख कसं मिळतं. आडाण्याला विचारलं सुख कसं मिळतं, शिक्षण नाही म्हणून मनात चल कायम, मनातल्या मनात बसावं लागतं हिशोब करत, आकडेवारी वाऱ्यावर नजर कायम, मन हळहळतं, मग सांगा तुम्हीच भाऊ आम्हाला सुख कसं मिळतं, आम्हाला सुख कसं मिळतं. सावकाराला विचारलं सुख कसं मिळतं, सावकाराला विचारलं सुख कसं मिळतं, गरजवंत मागतात सारखेच पैसे, येणाऱ्या पैशाचा बसावं लागतं अंदाज घेत, जर कोणाला नाहीच दिले पैसे तर ते म्हणतात त्याला काय कळतं, मग सांगा तुम्हीच भाऊ मला सुख कसं मिळतं. कलाकाराला विचारलं सुख कसं मिळतं, कलाकाराला विचारलं सुख कसं मिळतं, शूटिंगसाठी दिलेल्या तारखांचा ठिकाणांचा बसावं लागतं मेळ घालत, कट ओकेसाठी जावं लागतं धावत पळतं, मग सांगा तुम्हीच भाऊ आम्हाला सुख कसं मिळतं, आम्हाला सुख कसं मिळतं. कंडक्टरला विचारलं सुख कसं मिळतं, कंडक्टरला विचारलं सुख कसं मिळतं, कोणाला तिकीट दिले कोणाला नाही, सारखा बसावं लागतं हिशोब मांडत, प्रवाशाचा ओरडा नको म्हणून बसावं लागतं चिल्लर चाळत, मग सांगा तुम्हीच भाऊ आम्हाला सुख कसं मिळतं, आम्हाला सुख कसं मिळतं. गॅरेजवाल्याला विचारलं सुख कसं मिळतं, गॅरेजवाल्याला विचारलं सुख कसं मिळतं, ध्यान देऊन करावे लागते काम, कधी कधी गिराईक वाट बघत थांबतं, नाही जर आले कोणी तर बसावे लागते तंबाखू मळत, मग सांगा तुम्हीच भाऊ आम्हाला सुख कसं मिळतं, आम्हाला सुख कसं मिळतं. ड्रायव्हरला विचारलं सुख कसं मिळतं, ड्रायव्हरला विचारलं सुख कसं मिळतं, वेळेवर पोहोचेल का नाही याचाच ध्यास, सारखं नजरेत तेल घालून चालावं लागतं, झोप येऊ नये म्हणून काहीतरी बसावं लागतं चगळत, मग सांगा तुम्हीच भाऊ आम्हाला सुख कसं मिळतं, आम्हाला सुख कसं मिळतं. शिक्षकाला विचारलं सुख कसं मिळतं, शिक्षकाला विचारलं सुख कसं मिळतं, माझे विद्यार्थी व्हावेत मोठे हाच म्हणे ध्यास, सारखं बसावं लागतं आकलन करीत, ज्याला अभ्यासाची ओढ ते शिक्षणाकडे वळतं, मग सांगा तुम्हीच भाऊ आम्हाला सुख कसं मिळतं, आम्हाला सुख कसं मिळतं. कवी लेखकाला विचारलं सुख कसं मिळतं, कवी लेखकाला विचारलं सुख कसं मिळतं, निरीक्षण परीक्षणाचा घालावा लागतो मेळ, कल्पनाशक्तीचे काम चालू राहते अविरत, नाही झाले सादरीकरण कोठे बसावे लागते हात चोळत, नाही झाले सादरीकरण कोठे बसावे लागते हात चोळत, मग सांगा तुम्हीच भाऊ आम्हाला सुख कसं मिळतं, आम्हाला सुख कसं मिळतं. धन्यवाद रसिको. आजचा एपिसोड जर तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा व तसेच वेगवेगळे व्हिडिओ नोटिफिकेशनच्या माध्यमातून मिळवण्यासाठी बेल आयकॉन या बटनावर क्लिक करा. भेटूयात पुढच्या रविवारी नव्या जोशात, नव्या ढंगात कार्यक्रम घेऊन. गुंफन कवितांची, गुंफन कवितांची. धन्यवाद.